नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। भोले रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दळवी रोड आरोग्य कुटीच्या वतीने महिला कामगार मायाताई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि दसऱ्याच्या निमित्त सर्व साहित्याचं पूजन आणि श्री गणेशाची आरती महिलांच्या आरती हस्ते करण्यात आली। वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आपल्याबरोबर सर्व कर्मचारी महिला कर्मचारी मुकद्दम आहेत शंकरजी भडकवाड आणि कांबळे सर आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत। तर कार्यक्रमाबद्दल आपण या उपक्रमाबद्दल आपण जाणून घेऊ। आज या कोठीमध्ये माया लोंढे यांचा वाढदिवस शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आणि दसरा हा सण असा त्रिवेणी संगम आहे। आपल्या ह्या भागामध्ये अनेक ठिकाणी देवीचे मंदिर आहेत, त्या ठिकाणी देवीचे स्थापना केली जाते आणि सगळ्यात मोठी जबाबदारी ठरल्याप्रमाणे किंवा आपल्या कामाचा भाग असल्याप्रमाणे ती शेवटी आपल्यावरती येते की त्या भागातील स्वच्छता करणं। तर ही स्वच्छता करत असताना प्रामुख्याने साधारण आपल्या कोटीमध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे, त्यामुळे प्रत्येक महिलेला त्यांच्या तिच्या कार्यक्षेत्रामध्ये जे मंदिर होतं त्या ठिकाणी स्वच्छता राखणं ही तिची एक जबाबदारीच होती आणि ती जबाबदारी अनेक वर्षी ते पार पाडत असतात। मला आठवतं की साधारण 8 मार्च 2021 या दिवशी आपण या कोठीमध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमापासून आपण या कोठीला एक परंपरा दिली की जे प्रत्येक महिन्यामध्ये किंवा जे काही आपले सण असतात ते आपण साजरा करतो। हे करत असताना प्रत्येक सेवकाचा वाढदिवस हाही करत असतो। हे करण्यामागचं एक कारण आहे की साधारण आपण नोकरीला लागल्यानंतर कुटुंब आणि प्रपंच हा सांभाळायचा असतो आणि हे सांभाळत असताना आपण आपल्याकडे किती दुर्लक्ष करतो हे त्याच्या मागचं कारण असतं की प्रत्येकाला जबाबदारी असते, प्रत्येकाला वैयक्तिक टेन्शन असतं, मुलाबाळांची जबाबदारी असते, अशी विविध कारणं असतात। ही गोष्ट ज्यावेळी जाणवली त्यावेळेला असं जसं बोलता आमचा एक विषय झाला आणि त्यातनं मग ही वाढदिवसाची संकल्पना आम्ही तयार केली आणि प्रत्येक सेवकाचा वाढदिवस आम्ही करायचा प्रयत्न करतो। हे करताना जो काही आम्हाला एक आनंद मिळतो हा वेगळा असतो। ज्यावेळेला कुठली स्त्री ही मातेसमान असते ती आपली जबाबदारी स्वीकारते, कुटुंबाची जबाबदारी स्वीकारते आणि कुटुंबासाठी म्हणा आपल्या समाजासाठी म्हणा ती ज्यावेळी घराबाहेर पडते त्यावेळी ती कुठलाही विचार करत नाही, तिचं जे ध्येय असतं तिथे गाठण्याचाच प्रयत्न करत असते। अशा सर्व महिलांना माझा प्रथम मी त्यांना एकदम नमस्कार करतो आणि सर्व महिलांनी चांगल्या प्रकारे काम केलं, आताही करत आहेत, यापुढेही त्या करतीलच। त्यांची जी जबाबदारी आहे ती खूप मोठी आहे आणि ते यशस्वीपणे पार पाडतात। जे मुलांचं शिक्षण असेल किंवा काही जे आपले वैयक्तिक घरचे कार्यक्रम असतात, घरची जबाबदारी असते, एखादी महिला शिकली असेल तर तिचं कुटुंब आहे ना कधी जे आपण साधारण पाहिलं तर समाजामध्ये जी स्त्री शिकलेली आहे तिचं कुटुंब हे वेल एज्युकेटेड असतं, ते कुठल्याही पद्धतीने कुठल्याही त्रासामध्ये नसतं। त्यासाठी स्त्री ही घराची स्त्री ही खूप सक्षम असावी लागते आणि इथं असणाऱ्या स्त्रियांमध्ये बहुतेक म्हणण्यापेक्षा सगळ्या स्त्रिया खूप सक्षम आहेत, त्यामुळे प्रत्येकाची फॅमिली ही वेल एज्युकेटेड असावी आणि आहेत पण ज्यांची मुलं लहान आहेत ते त्या मुलांना शिकवतील, मोठं करतील। आता त्या जरी इथं सफाई सेवक म्हणून काम करत असल्या तरी त्यांच्या मनात पण ही खंत असेलच की बाबा मी हे काम करते पण माझ्या मुलांनी हे नाही करावं, किंवा वारसा पद्धतीने जी नोकरी लागते ती जरी मुलाला नोकरी लागली तरी त्यांनी वरच्या उद्योगावरती काम करावं अशी त्यांची इच्छा असावी किंवा नसावी, पण माझी तरी इच्छा आहे की माझ्याकडे जो जो सेवक काम करतो जी महिला काम करते तिने स्वतःचं घर जसं सक्षम केलं असेल तसंच मुलांनाही मोठं शिकवा, त्यांना खूप खूप मोठ्या उद्योगांवरती कामाची त्यांना संधी मिळावी ही मी आशा त्यांच्याकडे व्यक्त करतो। प्रत्येक महिलेला घरी गेल्यानंतर स्वयंपाक हा तिने केला तर तिचं कुटुंब खाऊ शकतं, जे दुपारचं जेवण करू शकतं, एवढं हे सर्व असताना आणि आज अर्धा दिवस कामाला सुट्टी असताना पण हे शस्त्रपूजन करणं, मायाबाईंचा वाढदिवस करणं यासाठी सगळ्या महिला भगिनी थांबल्यात याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। बोलायसारखं काय राहिलंच नाही आहे आणि खरं तर पहिल्यांदा हा माझा वाढदिवस जसा जन्मला तसा हा माझा दुसऱ्यांदा वाढदिवस बाबांनी केला आहे, साहेब लोकांनी केला आहे, हे मला जरा कौतुकच वाटतं आहे आणि म्हणजे चांगलं वाटतं आहे आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। आम्हाला सर्वांना एकत्रित आणून सर्व काही कार्यक्रम राबवतात। आज दसऱ्यानिमित्त महिलांना खूप म्हणजे त्यांनी सहकार्य केलं, महिलांना दसऱ्याबद्दल आर्थिक शुभेच्छा सर्वांना मी देते। दसऱ्यांच्या सगळ्यांना अधिक शुभेच्छा, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना, दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना, साहेब लोकांना, कामगारांना बी।
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना साहेब लोकांना. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि बाबा आल्यापासून असे सगळे कार्यक्रम होतात त्याच्याबद्दल खूप आनंद होतो कोठीमध्ये आम्हाला. खूप समजून पण घेतात सगळ्यांना. दसऱ्याच्या निमित्ताने आपण जे सेवक सर्व काही वापरतात त्यांची त्याच्या पूजेचं आज इथं कोठीमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. तसेच आपले दळवी आरोग्य कोटीचे सफाई सेवक श्रीमती माया लोंढे यांचाही वाढदिवस आज या निमित्ताने इथं आरोग्य कोटीमध्ये साजरा करण्यात आहे. माया लोंढे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच सर्व सेवकांना तसेच आमचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे साहेब आणि आरोग्य निरीक्षक उदयसन साहेब यांना देखील दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. कोल्हे रोड अंतर्गत दळवी आजरी कोठी इथे सर्व सेवकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. व माझे सह मित्र आणि सह आरोग्य निरीक्षक श्री माने साहेब यांना या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझे वरिष्ठ DSI आणि जे माझ्या आदरस्थानी आहेत दरवेळेस त्यांना खूप खूप दसऱ्याच्या शुभेच्छा. दसऱ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज दसरा आहे. दसऱ्यामध्ये संबंध देशामध्ये आपल्या किंवा भारतातील हिंदू धर्मामध्ये सोनं लुटलं जातं. पण आता थोडीशी पद्धत बदललेली आहे. आता विचारांचं सोनं लुटलं जातं. आणि विचारांचं सोनं लुटण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमामध्ये एक दुग्ध शर्करा योग असा की आमच्या या भागातील आदर्श कामगार मायाताई लोंढे यांचा आज वाढदिवस पण आहे. तोही आम्ही इथं साजरा करतो आहे. आजच्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सावित्रीच्या लेकी इथं सगळ्या ज्या स्वच्छता कर्मचारी आहेत स्वच्छता करताना तन मन हरपून इथं सगळा एरिया स्वच्छ करतात. आणि यांच्यामुळं या स्वच्छतेच्या कामगारांमुळं आपलं पुणे स्वच्छ आहे. अशा कामगारांच्या दृष्टीनं दसरा म्हणजे नेमकं काय असतं. दसरा हा सण जे बाकीचे सगळे लोक आपापल्या घरामध्ये आज आपापल्या व्यापांमध्ये व्यस्त आहेत. कुणी घरातल्या व्यापांमध्ये घरातली जी काही कामं असतील दसऱ्यानिमित्तानं ते करतायत. परंतु पुणे मनपाचे कर्मचारी सगळेजण मिळून पुण्यात रस्त्यावरती राबतायत. हे रस्त्यावरती राबतायत म्हणून पुणेकर स्वच्छतेचं जीवन जगतायत. यांच्या या कामाची दखल आमचे अधिकारी नेहमी घेत असतात. त्यासाठी आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर आरोग्य निरीक्षक माननीय आमचे श्याम माने साहेब आमचे उदय सनस साहेब आणि त्याचबरोबर आमचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक माननीय सुनील कांबळे साहेब हेही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी ते कायम तत्पर असतात. त्यांची मदतही असते. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व आमच्या मायामावशी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मायाताईंना हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या. आमचे मुकदम शंकर नागनाथ भडकवाड हे विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे श्याम माने हे वेळोवेळी उपस्थित राहतात. कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्याबद्दल मी महानगरपालिकेचा सफाई सेवक म्हणून त्यांचे आभार मानतो. आणि त्यांना सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या कोटीमध्ये दसऱ्यानिमित्त सर्व झाडू रडा पळा ह्याचं पूजनही झालेलं आहे. आम्ही दसऱ्यानिमित्त केलेलं आहे. तसेच आमचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे साहेब हेही उपस्थित आहे. आणि आमचे आरोग्य निरीक्षक माननीय माने साहेब व आमचे मुकदम बाबासाहेब हे सगळे आम्हाला वारंवार हे करतात. आणि आम्ही आज पूजा केलेली आहे. तसेच आमचे कर्मचारी आमच्यातली एक ज्येष्ठ तसं आम्ही तिला आई समानच मानतो सगळे माया लोंढे. आज यांचा वाढदिवस हे आम्ही साजरा केलेला आहे. यांचं वैशिष्ट्यमध्ये मन मिळावं ते स्वभाव सगळ्यांना पटतो. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या मी त्यांना शुभेच्छा देतो.